नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज स्वाध्याय तीस पॉईंट एक नवनीत या पुस्तकातील आपण घेतो आहेत आठवी स्कॉलरशिप तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे या अगोदर स्वाध्याय एकोणतीस पॉईंट तीनपर्यंतचे सर्व स्वाध्याय आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत ते पाहून घ्या म्हणजे पुढील व्हिडिओची तुमची लिंक लागेल बघा आपल्याला हे सोडवायचं याची व्हॅल्यू या ठिकाणी काढायचं आहे आता याच्याकडे व्यवस्थित जर पाहिलं आपण तर बघा हे एकसा वर्ग आहे हे पण या ठिकाणी एक्सचा वर्ग आहे हे जर मायनस केलं तर काय या ठिकाणी बघा झिरो पॉईंट झिरो नाईनमधून झिरो पॉईंट झिरो पाच गेले तर या ठिकाणी झिरो पॉईंट झिरो चार राहतील यस एक्सचा वर्ग प्लस आता हे बघा काय दिले आपल्याला झिरो पॉईंट चारचा वर्ग म्हणजे झिरो पॉईंट ओका सोळा एक्स वाय ओके परत हे काय राहिले प्लस झिरो पॉईंट सोळा वायचा वर्ग झिरो पॉईंट सोळा वायचा वर्ग भागिले हे बघा झिरो पॉईंट सात एक्स आणि मायनस झिरो पॉईंट पाच एक्स म्हणजेच याला आपण झिरो पॉईंट दोन एक्स जर वजाबाकी केली तर येईल आणि प्लस काय बघा हे झिरो पॉईंट आठ वायमधून जर झिरो पॉईंट चार वाय गेले तर या ठिकाणी काय राहतात प्लस झिरो पॉईंट चार वाय राहणार आहेत हे बजा बाकी केली तर ओके पुढे बघा आता हे बघा हे जे आहे हा हे जे एक्सपान्शन आहे बघा हो का ए प्लस बी कांसाचा वर्ग या स्वरूपात दिलेलं आहे आपल्याला म्हणजेच हे काय या ठिकाणी झिरो पॉईंट झिरो चार म्हणजेच हा झिरो पॉईंट लक्षात घ्या झिरो पॉईंट दोन एक्स ओके okay? याचा हा वर्ग आहे ओके okay? हा पूर्ण टर्मचा वर्ग आहे म्हणजे हे पहिलं पद आहे प्लस दुसरं पद काय या ठिकाणी हे झिरो पॉईंट चार वाय ओके आणि ह्या पूर्ण कंसाचा जो वर्ग आहे ओके okay? हा पूर्ण वर्ग भागिले हे झिरो पॉईंट दोन एक्स मी स्टेप कमी करतोय कारण स्कॉलरशिपला स्टेप जेवढा कमी असेल तेवढं फायदेशीर आहे ओके अशा प्रकारे येणार आहे म्हणजे ए प्लस बी याचं एक्सपान्शन हे आहे या ठिकाणी तर पुढे काय होईल बघा हे झिरो पॉईंट okay? दोन एक्स अधिक झिरो पॉईंट चार वाय इथं पण झिरो पॉईंट दोन एक्स आणि झिरो पॉईंट चार वाय ओके हे दोनदा आहे म्हणजे याला गुणिले दोनदा लिहू शकतो म्हणजे हे कॅन्सल होईल आणि हे कॅन्सल होईल जे उत्तर येणार आहे आपलं काय येणार आहे बघा झिरो पॉईंट दोन एक्स अधिक झिरो पॉईंट चार वाय ओके आणि हे आहे या ठिकाणी okay? पर्याय नंबर आहे आपलं तीन यस पर्याय दुसरा प्रश्न बघा मित्रांनो या उदाहरणाचे सरळू पुढीलपैकी कोणते आपल्याला सोडवायचे आता पहिलं जे दिलेलं आहे आपल्याला ते लक्षात घ्या काय आहे या ठिकाणी हे एक अधिक एक हे एक स्क्वेअर अपॉन फोर म्हणजेच एक्स भागिले दोन ओके एक्स भागिले दोन याचा काय आहे हा या ठिकाणी लक्षात घ्या एक्स भागिले दोन याचा हा म्हणजेच एक्स स्क्वेअर भागिले फोर याचा वर्ग आहे म्हणजेच हे कुठल्या स्वरूपात येणार आहे एक प्लस एक्स भागिले दोन कांसाचा वर्ग म्हणजे ए अधिक बी बघा हे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग ओके याच्या स्वरूपात याचं एक्सपान्शन येणार आहे करून बघितलं तरी तुम्ही पुन्हा परत हे बघा या ठिकाणी काय इथं मधली टर्म दिलेले इथे व्यवस्थित बघा इथं मधली टर्म या ठिकाणी मध्ये आपल्याला काहीच दिलं नाही मधलं कुठलंच पद दिलं नाही दिलं नाही आहे म्हणजेच हा ह्याला आपण असं लिहू शकतो हा एकचा वर्ग वजा हे एक्स भागिले दोनचा वर्ग हां जर इथं मध्ये एक्स वगैरे दिलं असतं तर आपल्याला या प्रकारे लिहिता आलं नसतं या प्रकारे लिहावं लागला असतं आपल्याला ला। म्हणजेच काय होईल बघा हे वन प्लस म्हणजे एक प्लस एक्स भागिले दोन याला आपण असं बी लिहू शकतो एक प्लस एक्स भागिले दोन दुसऱ्या कंसात एक प्लस एक्स भागिले दोन याचा अर्थच आहे की ही जी पूर्ण हे आहे हे आपण दोनदा लिहू शकतो ओके दिलेली राशी परत बघा हे आता ही येचा वर्ग हे कुठल्या स्वरूपात आहे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग याचं सूत्र आपल्याला माहिती आहे एक्सपॅन्शन ओ काही ए प्लस बी आणि ए मायनस बी दुसऱ्या कंसात ओके हे गुणिलेमध्ये म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो ते बघा एक प्लस ओ काय एक्स भागिले दोन आणि दुसऱ्या कंसात एक वजा एक्स भागिले दोन म्हणजे जाऊ का हे आणि हे कॅन्सल होईल आता काय राहणार या ठिकाणी बघता या ठिकाणी बघा एक प्लस एक्स भागिले दोन म्हणजेच काय होणार आहे तिरपाकुणाकार करा दोन अधिक एक्स हे भागिले दोन परत हे दोन वजा एक्स हे भागिले दोन ओके आता हे दोन दोन कॅन्सल होईल या ठिकाणी म्हणजेच काय राहील या ठिकाणी हे दोन प्लस एक्स भागिले दोन मायनस एक्स म्हणजेच हे जे उत्तर आहे ते आपलं ऑप्शन नंबर दोन हे आपलं करेक्ट आन्सर आहे त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन हां आता बघा शंभरचा वर्ग वजा एक भागिले दहाचा वर्ग वजा एक आपल्याला हे आता या ठिकाणी आहे तर सोडूयात बघा हे एचा वर्ग बघा हे जे एक्सपान्शन आहे हे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग बरोबर ए प्लस बी आणि ए मायनस बी ओके या सूत्रावरती आधारित आहे आता आपण याला लिहू शकतो बघा हे शंभरचा वर्ग ओके हे शंभरचा वर्ग वजा एक म्हणजे याला आपण एकचा वर्ग लिहू शकतो असं आपण भागिले बघा हे दहाचा वर्ग वजा हे एकचा वर्ग ओके दोघाचं जर आपण एक्सपान्शन केलं तर काय होईल हे एका कंसात शंभर अधिक एक आणि दुसऱ्या कंसात शंभर वजा एक होईल भागिले एका कंसात दहा प्लस एक दुसऱ्या कंसात दहा वजा एक आता शंभर अधिक एक म्हणजे किती होणारे मित्रांनो हे एकशे एक, एक होणारे गुणिले हे नव्याण्णव होईल भागिले हे किती होईल अकरा होईल गुणिले दहा वाजा एक नऊ होईल म्हणजेच बघा अकरा एक अकरा अकरा नव्वद नव्याण्णव ना हे नऊ नऊ कॅन्सल होईल येणार उत्तर किती येणार आहे आपलं एकशे एक येणार एक आहे ओके म्हणजेच ऑप्शन नंबर तीन हे आपलं करेक्ट आन्सर आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात चौथा क्वेश्चन बघा चे अवयव पुढीलपैकी कोणते याचे आपल्याला अवयव काढायचे आहेत बघा आता ही जी राशी आहे ही राशी आपल्याला दिलेली राशी आपल्याला ही कशी लिहिता येईल बघू आपण मग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी म्हणजे हा काय लक्षात घ्या एक्क्याऐंशी तीन तीन एक तीन हा तीनचा फोर्थ आहे म्हणजे तीनचा अग्न सत्तावीस सत्तावीस तरी एक्क्याऐंशी याला पूर्ण आपण तीन यन कंसाचा चौदा घात म्हणू शकतो वजा सहाशे पंचवीस म्हणजे हा पाचचा चौदा घात आहे मित्रांनो पाचचा चौदा घात आहे आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आपल्याला जसं ए स्क्वेअर ओके मायनस बीचा स्क्वेअर माहिती आहे तसं आता एचा फोर्थ मायनस बीचा फोर्थ याचं सूत्र लक्षात ठेवायचं ते सु आपला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला काय करतो तर आपण बघा ए प्लस बी पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात ए मायनस बी करतोय आपण बरोबर आहे इथं काय करायचं बघा एचा फोर्थ मायनस बीचा फोर्थ ओके इथं फोर्थ असल्यामुळे इथं काय एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अशा प्रकारचे सूत्र या ठिकाणी महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट सूत्र हे पण या ठिकाणी म्हणजे तुम्ही फास्ट या ठिकाणी त्याचं दिलेले एक्झाम्पलचं सोल्युशन करू शकतात आता याप्रमाणे बघा काय होईल मग हे आपण तीन यन ओके या स्वरूपानुसार त्याचे एक्सपान्शन करू पहिल्या कंसात काय होईल बघा हे तीन यन चा वर्ग ओके अधिक हे या ठिकाणी हे पाचचा वर्ग दुसऱ्या कंसात काय होईल बघा हे तीन यन चा वर्ग मायनस हा पाचचा वर्ग तर पुढे बघा आता तीन यनचा वर्ग म्हणजेच याला आपण नऊ यंतचा वर्ग होईल हे अधिक पाचचा वर्ग पंचवीस होणार आहे ओके यस परत हे दुसऱ्या कंसात काय होईल बघा तीन यन आता बघा हे आता अशा स्वरूपात आपल्याला इथं कुठं दिलेलं नाही आहे इथं परत काय केलं लक्षात घ्या हे जे दिले तीन यनचा वर्ग वजा पाच पाचचा वर्ग म्हणजे हे एचा वर्ग जे सूत्र आहे आपलं एचा वर्ग मायनस बीचा वर्ग ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसात ए मायनस बी ओके या प्रकारे लिहिलेलं आहे म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो बघा हे तीन यन प्लस पाच एका कंसात आणि दुसऱ्या कंसात तीन यन वजा पाच ओके म्हणजेच हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला किती नंबरला दिसतोय तीन नंबरला दिसतो आहे बघा नऊयनचा वर्ग अधिक पंचवीस तीन यन अधिक पाच आणि तीन यन पाच ओके अशा प्रकारे सोडू शकतात तुम्ही किंवा हे दुसऱ्या प्रकारे बघा हे जे आहे तुम्हाला एक्क्याऐंशी हे म्हणजे हे नऊयन याला तुम्ही असं देखील करू शकता बघा हे नवयंतचा वर्ग ओके परत कंसाचा वर्ग करू शकतात तुम्ही याला म्हणजे अशा प्रकारे देखील करून तुम्हाला या ठिकाणी पुन्हा हे पंचवीसचा या ठिकाणी बघा पाचचा वर्ग ओके पाचचा वर्ग पंचवीस आहे पाचचा वर्ग पुन्हा वर्गाचा वर्ग अशा प्रकारे करून हे वजाला वाज ओके अशा प्रकारे मानून देखील तुम्ही करू शकतात परंतु हे देखील माहीत राहून आपण या पत्तीने घेत आहोत नेक्स्ट एका चौरसाचे क्षेत्रफळ या ठिकाणी दिलेलं आहे तर त्या थी चौरसाची परिमिती काढायची आहे आता चौरसाचे जे क्षेत्रफळ असते मित्रांनो चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला माहिती आहे चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय असते त्या ठिकाणी बाजूचा वर्ग असतो ओके चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं बाजूचा वर्ग असतो आपल्याला बाजू काढायचा आहे आपल्याला काढायची आहे बाजू म्हणजेच आपल्याला दोन्हीचं वर्गमूळ काढवा लागेल म्हणजे क्षेत क्षेत्रफळाचं वर्गमूळ काढावं लागेल म्हणजे आपल्याला क्षेत्रफळ ते वर्गमुळात लिहावं लागेल या ठिकाणी यमचा वर्ग अधिक सोळा यम आणि अधिक चौसष्ट आता हे कोणाचं एक्सपान्शन आहे लक्षात घ्या आता तोंडी आपल्याला कळलं पाहिजे हे जे आहे बघा यमचा वर्ग अधिक सोळा यम अधिक चौसष्ट इथं बघायचं आहे यमचा वर्ग म्हणजे पहिलं पद यम असणार आहे आणि शेवटी बघायचं आहे चौसष्ट कुणाचा वर्ग आहे आठचा वर्ग असणार आहे माझे आणि मध्ये प्लसच चिन्ह आहे म्हणजे यम प्लस आठ कंसाचा वर्ग असणार आहे करून बघा तुम्ही हेच एक्सपान्शन येणार आहे म्हणजेच या ठिकाणी बाजूबरोबर काईल ओके याचा वर्ग आहे म्हणजे जर वर्गमुळेतून बाहेर काढायचं म्हणजे या ठिकाणी एम प्लस आठ एम प्लस ओके okay, यम अधिक आठ हे बाजू येईल आपलं आता आपल्याला चौरसाची परिमिती काढायची मित्रांनो तर चौरसाची परिमिती बरोबर काय असतं चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू तर या ठिकाणी चार गुणिले बाजू काय आपली या ठिकाणी याला कंसात लिहू आपण यम प्लस एट ओके तर चार यम अधिक चार आठ हे बत्तीस ओके आणि परिमिती सेंट सेंटीमीटरमध्ये आपल्याला एकक आहे तर परिमिती सेंटरमध्ये घ्यावं लागतं एरिया हा चौ सेंटीमीटरमध्ये असतो म्हणजे उत्तर जे आहे आपलं चार यम अधिक बत्तीस सेंटीमीटर जो की आहे ऑप्शन नंबर आपला या ठिकाणी तीन इथं चौसष्ट आहे कन्फ्यूज व्हायचं नाही चार एम प्लस बत्तीस नेक्स्ट क्वेश्चन पुढे चार बैजिक राशांनी त्यांचे अवयव दिले आहेत त्यापैकी किती समानता योग्य आहेत समानता योग्य चेक करायचे आहेत आपलं एक एक चेक करू आपण आता या ठिकाणी बघा पहिलं काय दिलं या ठिकाणी हे चेक करू आपण नंबर फर्स्ट हे योग्य काय चेक करू आता बघा हे जे तुम्हाला अवयव दिले त्यांचा गुणाकार ओके समानता म्हणजे काय दोन्ही बाजू इक्वल इक्वल आल्या पाहिजे आता बघा आपण इकडलं घेऊ इकडलं करण्यापेक्षा इकडलं घेऊ आपण याच्यातून कॉमन काढत बसावं लागते आपल्याला हे केलं की डायरेक्ट मल्टिप्लाय करता येते आपल्याला हे बघा हे ए प्लस बी दुसऱ्या कंसात ए प्लस सी तर आता काय करायचं आपल्याला बघा या येनं ह्या एला पण गुणायचं परत या सी ला पण गुणायचं आहे परत या बी न ह्या एला गुणायचं आणि या ला गुणायचं आहे म्हणजेच बघा हे काय होणार आहे लक्षात घ्या ए ए चा वर्ग यस प्लस हे अधिक ए सी परत बघा हे बी ए म्हणजेच ए बी ए अधिक हे बी सी बी सी बघा ए चा वर्ग बी सी ओके हे बी सी इथं दिलं आहे ए बी पण आहे आणि ए सी पण आहे म्हणजे हे कसं आहे या ठिकाणी नित्य समानता आहे म्हणजेच यांची समानता योग्य आहे नंतर दुसरं बघा या ठिकाणी दुसरं घेऊ आपण या ठिकाणी बघा ए मायनस बी आणि ए मायनस सी ए मायनस बी आणि ए मायनस सी जर आपण घेतलं तर याचं चेक करूयात आपण कसं होईल हे बघा ए गुणिली ए म्हणजे चा वर्ग होणार आहे परत हे मायनस ए गुणिले सी म्हणजे ए सी परत हे काय होईल मायनस ए बी आणि हे मायनस बी आणि मायनस सी म्हणजे प्लस बी सी होईल प्लस बी सी तर या ठिकाणी बघा एचा वर्ग आहे प्लस बी सी प्लस बी सी आहे मायनस ए बी आहे आणि मायनस ए सी पण आहे म्हणजे हे पण या ठिकाणी कसं आहे समानता आहे बरोबर आता तिसरं चेक करूयात आपण हे ए मायनस बी आणि ए मायनस सी एक मिनट आपण ए मायनस बी ए मायनस सी ए मायनस बी ए मायनस सी हे सेम दिसते का आपल्याला ए मायनस बी मायनस सी बघा याचे तर हे या ठिकाणी बरोबर आहे ओके काही दोन्ही सेम आहे या ठिकाणी इथं करायची पण गरज नाही आपल्याला ए मायनस बी ए मायनस बी ए मायनस सी हे बरोबर आहे म्हणजे तिसरे येणारे शंभर टक्के रॉंग असणारे या ठिकाणी दिलेलं ओके बघा हे जे दिले ए स्क्वेअर मायनस बी सी मायनस ए बी ओके इथं प्लस बी सी आहे तर इथं मायनस बी सी दिले म्हणजे रॉंग आहे त्याला चेक पण करायची गरज नाही आता डायरेक्ट चार नंबरचं बघूया आपण काय दिले ते हां या ठिकाणी ए बी हां इथं वेगवेगळं हे घेऊया आपण या ठिकाणी हे बघा ए प्लस बी आणि ए मायनस सी ठीक काय होईल या ठिकाणी बघा एचा वर्ग वजा ए सी एचा वर्ग वजा ए सी आधिक ए बी वजा बी सी हे दिले काही ठिकाणी चा वर्ग दिले, ओके वजा बी सी आहे अधिक ए बी आहे आणि ते ए सी प्लसमधले ॲक्च्युली ए सी मायनसमध्ये हे पण रॉंग आहे म्हणजे शेवटचे दोन या ठिकाणी कसे आहेत रॉंग आहेत आणि पहिले दोन या ठिकाणी राईट आहेत म्हणजे एकूण किती आहेत या ठिकाणी दोन राईट आहेत आपले म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे आपलं त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सातवा प्रश्न ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे ओके आपल्याला ही राशी पूर्ण वर्ग करायचे तर कोणते पद मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मिळवावं लागेल हे काढायचे आपल्याला तर हे असणारे तिसरं पद असणार आहे कुठलं पद असणार आहे तिसरं कारण हे नऊ एक्सचा वर्ग आहे आणि तीस एक्स आहे तर आता कसं काढू शकतो बघा हे नऊ एक्सचा वर्ग म्हणजे काय असणार आहे बघा हे तीन एक्स कंसाचा वर्ग असणार आहे पहिलं पद ओके हे दुसरं पद आहे ओके म्हणजे आता दुसऱ्या पदामध्ये काय असणार आहे पहिलंच जे पद आहे ओके ते ती तीन एक्स तर याच्यामध्ये येणारच आहे आपलं तीन एक्स येणारच आहे ओके हे तीन एक्स आणि सुरुवातीला काय असते लक्षात घ्या याच्यामध्ये दोन असते दोन गुणिले कारण बघा हे कशाप्रकारे येणार लक्षात घ्या ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी म्हणजेच या ठिकाणी बघा हे जे आहे या ठिकाणी ए प्लस म्हणजे बघा हे जो मध्यम पद असतं हे दोन प्लस तीन एक्स ओके आता काढल्यास लक्षात आहे आपल्याला परत या ठिकाणी काय घ्यावं लागेल बघा आपल्याला ह्या तीसची भरती आपल्याला तीसची या ठिकाणी कॅल्क्युलेशन व्हायचं आहे बेत्रिक सहा म्हणजे या ठिकाणी पाच घ्यावं लागेल मित्रांनो म्हणजेच बेत्रिक सहा पंच तीस एक्स ओके ही या ठिकाणी बसते म्हणजेच आता बघा ही काय असते या ठिकाणी म्हणजेच ए प्लस बी किंवा ए मायनस बी असेल याचा जरी वर्ग केला पण काय आहे बघा आहे एचा वर्ग मायनस दोन ए बी आणि अधिक बीचा वर्ग या ठिकाणी काय मायनस असल्यामुळे मायनस घेतलेलं आहे आपण हे ए आहे आणि हे बी असणार आहे म्हणजे या ठिकाणी का का प्लस काय येणार आहे बीचा वर्ग येणार आहे म्हणजेच बीचा वर्ग म्हणजे काय येणार या ठिकाणी आपल्याला पंचवीस घ्यावा लागणार आहे मित्रांनो पाचचा वर्ग पंचवीस तेव्हा ही राशी पूर्ण वर्ग या ठिकाणी होणार आहे म्हणजे प्लस पंचवीस ही आपल्याला या ठिकाणी ॲड करावं लागणार आहे ऑप्शन नंबर तीन हे आपल्या या ठिकाणी आन्सर येईल नेक्स्ट क्वेश्चन बघा तीन पॉईंट पाच कंसाचा वर्ग वजा हे दोन गुणिले तीन पॉईंट पाच पुण्याली झिरो पॉईंट पाच अधिक झिरो पॉईंट पंचवीस आता बघा असं डायरेक्ट करायचं म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला वेळ लागली इथं थोडं जर ऑब्झर्वेशन करा हे तीन पॉईंट पाच ओके याला याला आपण ये म्हणलं ओके दॅट इज ये आणि शेवटचं काय असणार आहे हे बघा शे, हे झिरो पॉईंट पंचवीस हे पद काय असणार आहे या ठिकाणी शेवटचं पद हे बी असणार आहे ओके हे वर्गाच्या स्वरूपात दिलं आहे म्हणजे हे झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे हे झिरो पॉईंट पाचचा वर्ग ओके झिरो पॉईंट पाचचा चा वर्ग ओके या स्वरूपात आहे म्हणजे जे शेवटचं हे जे पद आहे आपलं ॲक्च्युली हे बी या ठिकाणी झिरो पॉईंट पाच येईल कारण बघा हे दोन ए बी हे ए आहे आणि हे बी आहे हे पहिलं पद हे आहे आणि हे बी आहे म्हणजेच बघा या ठिकाणी आपण ए इथं वजाचं चिन्ह आहे म्हणजे ए वजा बी कंसाचा वर्ग या स्वरूपात एक्सपान्शन आहे म्हणजे या ठिकाणी ए असणारे आपलं तीन पॉईंट पाच बघा ओके okay, वजा या ठिकाणी बी असणारे झिरो पॉईंट पाच आणि या कांसाचा वर्ग तर काय येणारे साडेतीनमधून जरा झिरो पॉईंट पाच गेले तर तीन येणारे तीनचा वर्ग बरोबर बर उत्तर येणार आहे आपलं नऊ ओके okay? जे काही आपलं ऑप्शन नंबर दोन यस आठला दोन किंवा तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून देखील काढू शकतात मित्रांनो परंतु त्याला काय होते वेळ लागते खूप ओके okay? या मेथडनं करा सोपं जाईल नव्वा प्रश्न घेऊया आपण या बहुपदीचे अवयव कोणते आपल्याला याचे अवयव काढायचे आहेत आता या ठिकाणी बघा हे बहुपदी अगोदर लिहूया आपण या ठिकाणी किंवा बघा इथंच डायरेक्ट करूत आपण हे पहिले तीन पद बघा आणि हे तीन पद बघा या पहिल्या तीन पदातून आपण एक्स कॉमन काढू शकतो या ठिकाणी जर एक्स कॉमन काढला आपण तर इथं काय राहते बघा हे यम प्लस यन आणि प्लस हे यल राहणार आहे हे वजा या ठिकाणी मायनस कॉमन काढू ओके इथं मायनस काय कॉमन निघेल वाय कॉमन निघेल मित्रांनो वाय जर कॉमन निघालो तर इथं मध्ये काय राहणार आहे हे यम प्लस यन प्लस यल कारण इथं वजा असल्यामुळे हे वजा यम वजा यन आणि वजा यल होणार आहे ओके इथं परत वजा आलेली तर आधी येणार आहे म्हणजे चुकेल आपलं इथं प्लसच घ्यावा लागेल तर आता या ठिकाणी बघा हे आणि हे या ठिकाणी ब्रॅकेट कॉमन आहे म्हणजे कॉमन एम प्लस एन प्लस एल एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस वाय हे याची या ठिकाणी अवयव झालेले आहेत आणि हा ऑप्शन कुठं दिसतोय बघा हा नऊचा ऑप्शन आपल्याला इथं यम प्लस एन प्लस एल इथे एक्स प्लस वाय आहे इथे एक्स मायनस वाय आहे म्हणजे ऑप्शन नंबर चार हे आपले या ठिकाणी आन्सर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघाय चार एक्स अधिक पाच वाय कंसाचा वर्ग वचा चार एक्स वचा पाच वाय कंसाचा वर्ग आपले इथे एक्सपान्शन करूयात बघा पहिल्यांदा काय या ठिकाणी चार एक्स अधिक पाच वाय म्हणजेच ए प्लस बी कंसाचा वर्ग आणि ए मायनस बी कंसाचा वर्ग हे एक्सपांशन फॉर्म्युले तुम्हाला वापरायचे आता ए प्लस बी कंसाचा वर्ग हे माहीत असेल तुम्हाला ओके ए प्लस बी कंसाचा वर्ग हे पहिल्यांदा ए प्लस बी आणि दुसऱ्यांदा ए मायनस बी कंसाचा वर्ग ओके हे फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहेत तर चला बघा हे चार एक्स म्हणजे काय होणार आहे एचा वर्ग डायरेक्ट करू आपण हे सोळा एक्सचा वर्ग प्लस टू ए बी टू ए बी म्हणजे काय असणार आहे या ठिकाणी चार पंचवीस वीस दोन्ही हे चाळीस एक्स वाय अधिक पाचचा वर्ग म्हणजेच या ठिकाणी पंचवीस वायचा वर्ग हे वजा ओके okay. हा भाग या ठिकाणी खोडूया आपण तसंच बघा हे सोहळा एक्सचा वर्ग हे वजा चार पंचवीस दुनी चाळीस चाळीस एक्स वाय आणि आधी केली या ठिकाणी पंचवीस वायचा वर्ग ओके तर पुढे बघा या ठिकाणी हे सोळा एक्सचा वर्ग अधिक हे चाळीस एक्स वाय अधिक पंचवीस वाय स्क्वेअर वजा सोळा एक्सचा वर्ग हे वजा वजा अधिक होईल अधिक चाळीस एक्स वाय आणि वजा अधिक इथे या ठिकाणी वजा होईल हे पंचवीस वायचा वर्ग आता या ठिकाणी बघा हे प्लस पंचवीस आणि मायनस पंचवीस वायचा वर्ग कॅन्सल होईल हे प्लस सोळा एक्स मायनस सोळा एक्स कॅन्सल होईल येणारं उत्तर काय असणार आहे आपलं बघा हे चाळीस एक्स वाय अधिक चाळीस एक्स वाय म्हणजेच हे काय होणार आहे या ठिकाणी ऐंशी एक्स वाय ओके okay. ऐंशी एक्स वाय जे के आपलं ऑप्शन नंबर एक यस त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण जो की अकरा नंबरचा क्वेश्चन आहे आपलं आता बघा हा प्रश्न सॉल्व्ह करायचा थोडा केअरफुली सॉल्व्ह करू आपण आता या ठिकाणी काय दिलं आहे बघा एक्सचा वर्ग हे बघा या ठिकाणी इथं पण एक्सचा वर्ग आहे हे पण एक्सचा वर्ग आहे इथं बघा झिरो पॉईंट पाच आहे मित्रांनो हे झिरो पॉईंट पाच ओके झिरो पॉईंट पाच म्हणजेच त्याला झिरो पॉईंट पन्नास लिहू शकतो आणि झिरो पॉईंट चौदा ओके हे वजा करा अगोदर जर वजा केली तर काय लिहि झिरो पॉईंट छत्तीस यस म्हणजेच बघा आपण या ठिकाणी हे काय येणार आहे झिरो पॉईंट छत्तीस एक् वर्ग ओके हे वजा झिरो पॉईंट सहा एक्स वाय अधिक झिरो पॉईंट पंचवीस वायचा वर्ग भागीले हे काय बघा हे वन पॉईंट टू एक्स आणि मायनस झिरो पॉईंट सहा एक्स म्हणजे झिरो पॉईंट सहा एक्सचे दुप्पट आहे म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे हे झिरो पॉईंट सहा एक्सच राहील म्हणजे याच्यातून हे वजा केलं तर आणि झिरो पॉईंट सात वायमधून जर आपण वन वन पॉईंट मायनस वन पॉईंट फाईव्ह जर या ठिकाणी आपण मायनस केलो तर काय येईल बघा झिरो पॉईंट सात म्हणजेच या ठिकाणी मायनस काय येणार आहे आपल्या या ठिकाणी मायनस झिरो पॉईंट फाईव वाय ओके वजा बाकी केल्यानंतर एवढं येईल आता पुढे बघा हे कशा स्वरूपात लिहू शकतो आपण हे झिरो पॉईंट थ्री सिक्स म्हणजे हा झिरो पॉईंट सहाचा वर्ग आहे मित्रांनो ओके वजा बघा हे झिरो पॉईंट सहा एक्स वाय अधिक हे काय झिरो पॉईंट पाचचा वर्ग आहे झिरो पॉईंट पाच वायचा वर्ग भागिले बघा हे झिरो पॉईंट सहा एक्स वजा झिरो पॉईंट पाच वाय आता याच्याकडे जर बघितले व्यवस्थित हा ए मायनस बी काउंसाचा वर्ग याचा विस्तार आहे म्हणजे याला आपण असं लिहू शकतो ते झिरो पॉईंट एक्स राहिलं आपलं इथं ओके झिरो झिरो पॉईंट सहा एक्स मायस हे झिरो पॉईंट पाच वाय ओके अकाउंसाचा वर्ग भागिले झिरो पॉईंट सहा एक्स मायनस झिरो पॉईंट पाच वाय ओके आता बघा हे आपण हे ही वर्ग मंजी हे जे आहे वर्ग म्हणजे या ठिकाणी हे दोनदा अशी या ठिकाणी पदावली लिहू शकतो आपण म्हणजे हे कॅन्सल होईल आणि एक कॅन्सल होईल जे आपलं उत्तर राहणार आहे ते किती राहणार आहे या ठिकाणी हे झिरो पॉईंट सहा एक्स वजा झिरो पॉईंट वाय यस मीन्स ऑप्शन नंबर अकराचं किती लिहि या ठिकाणी चार ओके ऑप्शन नंबर चार हे उत्तर आहे आपलं त्यानंतर बारावा प्रश्न घेऊ बघा ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे बघा आता ही पहिलं पद आहे मित्रांनो हे वाय स्क्वेअर बागेले पंचवीस हे शेवटचं पद आहे आपल्याला कळले मधलं पद आहे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मित्रांनो मधलं पद काढायचं असते मधले पद ओके मधले पद बरोबर कधी जर हे पूर्ण वर्ग होण्यासाठी जर असे पूर्ण वर्ग असेल तर मधले पद बरोबर ते काय असं लक्षात घ्या दोन गुणिले वर्गमुळात ओके वर्गमुळात पहिलं पद गुणिले वर्गमुळात दुसरे पद हे लक्षात ठेवा शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे मी वर्ग पहिले पद गुणिले वर्ग दुसरे पद यस आता हे दोन गुणिले आता या ठिकाणी पहिलं पद काय मित्रांनो हे चौसष्ट एक्सचा वर्ग आहे गुणिले हे काय या ठिकाणी वायच हे वायचा वर्ग भागिले पंचवीस म्हणजे वाय भागिले पाच या कंसाचा वर्ग याला असं लिहू शकतोय आपण म्हणजेच काय बघा हे दोन गुणिले आता चौसष्ट एक्सचा वर्ग म्हणजे हे चार एक्स कांसाचा वर्ग होणार आहे म्हणजे जर बाहेर काढला पण याला तर हे एक चार एक्स होईल हे एक गुणिले हे काय होणार आहे वाय भागिले पाच होणार आहे म्हणजेच काय होणार आहे बघा हे या ठिकाणी बघा हे सॉरी हे चार एक्स नाही या ठिकाणी आठ एक्स होईल सॉरी आठ एक्स कारण आठचा वर्ग चौसष्ट आहे म्हणजेच या ठिकाणी काय होईल आठ दोन्ही सोहळा ओके म्हणजे सोहळा भागिले पाच सोळा भागिले पाच आणि हे एक्स वाय होईल ओके एक तर लक्षात घ्या हे सोळा भागिले पाच एक्स वाय येईल किंवा हे प्लस किंवा मायनस प्लस सोळा भागिले पाच एक्स वाय किंवा मायनस सोळा भागिले पाच एक्स वाय कारण लक्षात घ्या ज्यावेळेस आपण हे हे ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर दिलेलं असतं त्यावेळेस मधली राशी मायनसमध्ये बी येऊ शकते आणि प्लसमध्ये पण येऊ शकते त्याच्यामुळे ऑप्शन या ठिकाणी दोन असणार आहेत बघा जे की सोळा भागीले पाच एक्स वाय मायनस सोळा भागीले पाच एक्स वाय ऑप्शन नंबर एक आणि दोन हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी मित्रांनो कसे आहेत करेक्ट आहे तुम्हाला या ठिकाणी दोन्हीला पण राऊंड करावं लागेल ओके नेक्स्ट क्वेश्चन आणि दोन हजार सतरा साली हा विचारलेला प्रश्न आहे तेरावा प्रश्न बघा या बहुपदीचे अवयव पुढीलपैकी कोणते या बहुपदीचे आपल्याला या ठिकाणी अवयव आहेत ते अवयव पुढीलपैकी कोणते काढायचे आहेत आता या ठिकाणी बघा व्यवस्थित काय दिलं आहे हे दोन एक्स अधिक तीन हा कंसाचा घन आहे अधिक चौसष्ट म्हणजेच हा या ठिकाणी चारचा घन आहे मित्रांनो ओके आता आपल्याला सूत्र माहिती आहे या ठिकाणी एक्सपान्शन फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला यूज जो करायचा आहे तो कुठला बघा का ए घन प्लस बी घन याचं सूत्र काय ए प्लस बी आणि अका ए, ए स्क्वेअर मायनस ए बी अधिक बी स्क्वेअर ओके फॉर्म्युले पाठ असणं खूप गरजेचे आहे आपल्याला अशा प्रकारे याचं एक्सपान्शन होईल आपलं तर बघा कसं होईल एक्सपान्शन पहिल्यांदा पहिल्या कंसामध्ये आपण काय करूयात हे दोन एक्स अधिक तीन ओके आणि का हे काय अधिक हे चार येईल आणि दुसऱ्या कंसामध्ये याचा वर्ग म्हणजेच काय होणार हे दोन एक्स अधिक तीन कंसाचा वर्ग वचा ये, ये काय या ठिकाणी बघा दोन एक्स अधिक तीन गुनिले या ठिकाणी चार म्हणजे याला आपण एक कंस करूयात कारण मायनस हे चिन्ह आहे या ठिकाणी आणि हाच कंस या ठिकाणी मोठा घेऊया परत बघा प्लस बीचा वर्ग बी म्हणजे चारचा वर्ग आणि या ठिकाणी कंस क्लोज हे बघा हे दोन एक्स अधिक सात दोन एक्स अधिक सात हे एका एक कंसात येईल यस आणि दुसऱ्या कंसामध्ये आता बघा हे दोन एक्स अधिक तीन कंसाचा वर्ग याला देखील मित्रांनो आपण कसे लिहू शकतो ए अधिक बी कंसाचा वर्ग डायरेक्ट एक्सपान्शन करू त्याचं म्हणजेच काय होईल चार एक्सचा वर्ग ओके अधिक टू ए बी म्हणजे तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बारा एक्स अधिक तीनचा वर्ग म्हणजे नऊ ओके हे मायनस या ठिकाणी आता बघा हे काय आहे हे दोन एक्स अधिक तीन गुणिले चार चारने काउंट्सला गुणावा लागेल आपल्याला हे आठ एक्स अधिक तीन चौक बारा हा या ठिकाणी अकाउंट्स क्लोज होईल अधिक चारचा वर्ग काय होईल हे सोळा होईल बघा थोडं केअरफुली करावं लागते थोडं चुकलं की चुकते सगळंच हे दोन एक्स अधिक सात परत आता बघा हे चार एक्सचा वर्ग ओके okay, हे अधिक बारा एक्स बारा एक्स हे अधिक नऊ यानं ओके okay, हे जे आहे अगोदर आपल्याला वजा आणि अकाउंट्सला गुन्हा लागेल मित्रांनो हे वजा आठ एक्स आणि हे वजा बारा होईल आणि अकाउंट्स क्लोज होईल आणि परत इकडं प्लस सोळा आहे आता बघा परत हे दोन एक्स प्लस सेवन आता इथं बघा हे चार एक्सचा वर्ग आहे तसं राहणार आहे चार एक्सचा वर्ग आता हे बघा बारा एक्स आणि हे आठ एक्स बारामधून जर आठ गेले तर या ठिकाणी काय राहतात परत चार एक्स राहतात आणि बघा हे जे आहे या ठिकाणी वजा बारा ओके वजा बारा हे जे आहे वजा बारा आणि सोळा आपण डाय डायरेक्ट याच्यासोबत घेऊ शकतो वजा बारा अधिक सोळा म्हणजे चार चार प्लस नऊ म्हणजे या ठिकाणी तेरा येणार आहे ओके okay. म्हणजे दोन एक साधिक सात दुसऱ्या कामात चार एकचा वर्ग अधिक चार एक साधिक तेरा जो की तेराचा आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर आपल्याला दिसतो या ठिकाणी दोन बघा दोन एक साधिक सात चार एकचा वर्ग अधिक चार एक साधिक तेरा हे आपल्या या ठिकाणी आन्सर आहे त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन बघा सोळा एक्सचा फोर्थ वजा एक्क्याऐंशीचे अवयव पुढीलपैकी कोणते दोन अवयव काढायचे आहेत आपल्याला तर पाठीमागं पण अशा प्रकारचा एक प्रश्न झालेला आहे आपल्याला याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो चार एक्स ओके हे चार एक्स हा फोर्थ आहे ना आपला म्हणजे हा दोन एक्सचा फोर्थ असणार आहे या ठिकाणी दोनचा फोर्थ सोळा आहे दोन प्रकारे काढू शकतो आपण वर्गाचा वर्ग करून किंवा डायरेक्ट फोर्थ करून हा दोन एक्सचा फोर्थ आहे वजा आणि हा तीनचा फोर्थ येणार आहे ओके म्हणजेच या ठिकाणी जे आपला फॉर्म्युला आहे एचा फोर्थ वजा बीचा फोर्थ बरोबर जसं स्क्वेअर करतो तसंच ओका ए प्लस बी ए, ए मायनस बी ओके फक्त या ठिकाणी प्रत्येकाचा वर्ग करायचा आपण अशा प्रकारे तर आपण हे सॉल्व्ह करूयात आता काय होईल बघा हे पहिल्या कंसामध्ये हे दोन एक्सचा वर्ग अधिक तीनचा वर्ग आणि दुसऱ्या कांसामध्ये दोन एक्सचा वर्ग मायनस हा तीनचा वर्ग तर सॉल्व करूयात आपण हे काय होईल बघा दोन एक्सचा वर्ग म्हणजेच का का हे काय येणार आहे एका ठिका हे बघा पहिल्या कांसात चार एक्सचा वर्ग अधिक तीनचा वर्ग म्हणजेच या ठिकाणी नऊ येणार आहे मित्रांनो पहिला कंस झाला वजा सॉरी या ठिकाणी वजा येत नाही वजाचं चिन्ह चुकून आलेलं आहे आपलं हे yes. गुणाकारामध्ये असतं आता हे दुसऱ्या कंसामध्ये बघा या ठिकाणी दोन एक्सचा वर्ग वजा तीनचा वर्ग म्हणजेच हे काय होणार आहे बघा हे एक चार एक्सचा वर्ग वजा या ठिकाणी तीनचा वर्ग काय असणार आहे हे नऊ असणार आहे म्हणजे चार एकचा वर्ग एक 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 अधिक नऊ आणि चार एक्सचा वर्ग वजा नऊ ऑप्शन नंबर दोन हे आपलं उत्तर असणार आहे दोन अचूक पर्याय निवडा म्हणतोय त्याच्यामुळे आपल्याला एक दुसऱ्या अँगलनं पण विचार करावा लागेल आपल्याला तो कसा बघा आता या ठिकाणी हे तर ऑप्शन दोन नंबर फिक्स आहे आपला आणखी कसं येईल उत्तर बघा आहे हे जे आहे चार एक्सचा वर्ग हे अधिक नऊ ओके आता याच्या ऐवजी आपण याला काय करू शकतो बघा हे दोन एक्सचा वर्ग वजा तीनचा वर्ग म्हणजेच बघा हे जे आहे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी या स्वरूपात लिहू शकतो म्हणजेच दोन एक्स अधिक तीन आणि दोन एक्स मायनस तीन या स्वरूपात लिहू शकतो म्हणजेच हे या ठिकाणी ऑप्शन झालं चार एक्सचा वर्ग अधिक नऊ दोन एक्स अधिक तीन आणि दोन एक्स मायनस तीन म्हणजे ऑप्शन नंबर दोन आणि ऑप्शन नंबर तीन हे या ठिकाणी दोन्ही पण उत्तर आहेत ओके त्याच्यानंतर आणखी दोन प्रश्न राहिले आहेत आपले म्हणजे याचं उत्तर काय झालं ऑप्शन नंबर दोन आणि ऑप्शन नंबर तीन पंधरा नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो पंचवीस एक्स चा एक वर्ग अधिक एकोणपन्नास वायचा वर्ग हिराशे पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढीलपैकी कोणते पद मिळवावे ओके हे पहिलं पद दिसते आणि शेवटचं पद दिसते जसं पाठीमाग आपण काढलं होतं मधलं पद आपल्याला काढायचं मित्रांनो हे मधले पद ओके मधले पद बरोबर काय करायचे दोन गुणिले वर्गमुळात हो का पहिलं पद आणि गुणिले वर्गमुळात दुसरे पद ओके दोन्ही पदाचा आपला वर्गमूळ काढून त्यांचा गुणाकार करायचा असतोय दोन गुणिले आता वर्गमुळात जी पहिलं पद आहे ती काय या ठिकाणी पंचवीस एक्सचा वर्ग त्याला आपण पाच एक्स कंसाचा वर्ग लिहू शकतो गुणिले वर्गमुळात दुसरं पद काय एकोणपन्नास वायचा वर्ग म्हणजेच या ठिकाणी सात वायचा वर्ग याला लिहू शकतो आपण अशा प्रकारे म्हणजेच हे दोन गुणिले आता वर्ग असल्यामुळे वर्गमळाच्या बाहेर निघेल हे पाच एक्स गुणिले हे सात वाय ओके म्हणजेच काय होईल बघाय सातापाच्या सातापाच्या पस्तीस दुनी सत्तर एक्स वाय ओके एक तर उत्तर प्लस सत्तर एक्स वाय किंवा मायनस सत्तर एक्स वाय येणार आहे लक्षात घ्या म्हणजेच प्लस सत्तर एक्स वाय आणि मायनस सत्तर एक्स वाय म्हणजे ऑप्शन नंबर दोन आणि ऑप्शन नंबर तीन हे दोन्ही या ठिकाणी ऑप्शन असणार आहेत ओके कारण बघा हे येत ए प्लस बी कंसाचा वर्ग करा किंवा ए मायनस बी कंसाचा वर्ग करा पहिला आणि शेवटचं पद हे करीबन प्लसमध्येच असतं मग आणि पद जर ए मायनस बी कंसाचा वर्ग असेल तर मधलं पद मायनस असतं आणि ए प्लस बी कंसाचा वर्ग असेल तर मधलंपद प्लस असतं त्याच्यामुळं प्लस और मायनस हे दोन ऑप्शन येऊ शकतात या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघा या राशीचे अवयव पुढीलपैकी कोणते दोन हजार एकोणीस साली हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो तर याच्यासाठी एक लक्षात घ्या जो आपला मेन फॉर्म्युला आहे कुठला ओका ए प्लस बी प्लस सी कंसाचा वर्ग बरोबर लक्षात घ्या एचा वर्ग वजा बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग ओके परत बघा दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी ओके हा या ठिकाणी महत्त्वाचा फॉर्म्युला याच्यानुसार आपल्याला हे सॉल्व करावं लागणार आहे आता या ठिकाणी बघा हे जे आहे फोर ये चा वर्ग नऊ बीचा वर्ग ओके हे या ठिकाणी आपल्याला बघा म्हणजे हे हे जे ए आहे मित्रांनो हे जे ए आहे या ठिकाणी काय फोर एचा वर्ग आहे म्हणजेच हे जे आहे इथलं जे पद आहे हे ए हे जे पद असणारे काय असणार आहे हे दोन ए आहे या ठिकाणी ओके हे नऊ बीचा वर्ग म्हणजेच हे काय असणार आहे या ठिकाणी तीन बी असणारे मित्रांनो आणि हे जे आहे सी पंचवीस सीचा वर्ग म्हणजे हे पाच सी असणार आहे आता फक्त मधले चिन्ह बघायचे आपल्याला ओके हे या ठिकाणी याचा हे वर्ग ओके हे दिलेलं एक्सपान्शन त्याचं असणार आहे आपलं आता फक्त मधल्या चिन्हाचा प्रश्न बघायचा आपल्याला आता या ठिकाणी बघा हे मायनस बारा ए बी इथं पुन्हा मायनस तीस बी सी आणि ए सी आता बघा ह्या दोन्हीमध्ये मित्रांनो लक्षात घ्या हे मायनस बारा ए ये बी येते आणि मायनस बी सी येते इथं प्लस ए सी म्हणजे ए आणि सी हे दोन्ही पदं कसे आहेत तिथं प्लस ए सी येते म्हणजे दोन्ही हे प्लसमध्ये आहेत हे पण प्लसमध्ये आहे ओके आणि हे पण प्लसमध्ये आहे ओके जिथं बी आले लक्षात घ्या ओके जिथं बी आले तिथं मायनसमध्ये आले म्हणजे शंभर टक्के हे पद कसं असणार आहे मायनस असणार आहे म्हणजेच हे जे एक्सपान्शन आहे कशाचं असणार आहे दोन ए मायनस तीन बी अधिक पाच सी कांसाचा वर्ग आणि याचं एक्सपान्शन जरी तुम्ही केलं तर या ठिकाणी हेच उत्तर या ठिकाणी येणार आहे तर या राशीचे अवयव काय येणार आहेत मग हे अवयव येणार आहेत आणि हेच अवयव आपण वर्ग म्हणजेच या ठिकाणी ह्याला आपण डबल लिहू शकतो दोनदा घातांक म्हणजेच हा बेस टू टाईम लिहू शकतो आपण म्हणजेच बघा हे टू ए मायनस थ्री बी प्लस पाच सी दोन ये वजा तीन बी हे अधिक पाच सी अशा प्रकारे आणि हा आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन ओके दोन ए वजा तीन बी अधिक सी दोन ए वजा तीन बी अधिक सी ओके हे आपलं झाला आन्सर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्या तीस पॉईंट एक हा पूर्णतः सोडवलेला आहे लवकरच भेटूयात स्वाध्या तीस पॉईंट दोनमध्ये तोपर्यंत मन लावून अभ्यास करा थँक्यू यू व्हेरी मच